प्रत्येकालाच सुंदर दिसायला आवडते आणि सध्या तर आपण पाहतो बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट्स देखील उपलब्ध आहे या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करून आपण सुंदरही दिसू लागतो परंतु ते कमी वेळेसाठी हळूहळू मात्र याचे दुष्परिणाम दिसून येतात आणि याचेच दुष्परिणाम म्हणजे चेहरा कोरडा पडणे किंवा सूट न झाल्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग येणे पिंपल्स येणे आणि मग पिंपल्समुळे देखील काळे व्रण निर्माण होणे सुरकुत्या पडणे चला तर मग जाणून घेऊया असा हा बहुगुणी उपाय तत्पूर्वी माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील तर अशा या बहुगुणी उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अश्वगंधा पावडर अश्वगंधा ही पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानावर आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते अशी ही अश्वगंधा पावडर साधारणपणे एक चमच आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे आता यासोबतच दुसरा पदार्थ आपल्याला ॲड करायचा आहे तो म्हणजे गुलाब पाणी गुलाब पाणी दोन ते तीन चमच आपल्याला या उपायामध्ये घ्यायचे आहे साधारणपणे हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे लावता येईल अशी पेस्ट बनविण्यापत हे गुलाब पाणी आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर साधारणपणे पाच मिनिट हे मिश्रण असेच सेट होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपला चेहरा आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो सुकून घ्यायचा आहे कोणताही उपाय करण्यापूर्वी चेहऱ्यावरील पूर्णतः मेकअप काढून टाकणे चेहरा थंड पाण्याने धुणे आवश्यक असते यामुळे केलेल्या उपायाचा फायदा आपल्या चेहऱ्यासाठी अधिक प्रमाणात होतो ज्या ठिकाणी वांगाचे डाग आहेत काळे डाग आहेत किंवा चेहऱ्यावर पिंपल्सचे व्रण आहेत त्या भागावर आपल्याला लावायचे आहे आपल्या पूर्ण चेहऱ्यावर हे मिश्रण लावायचे आहे असा हा उपाय केल्यानंतर साधारणपणे वीस मिनिट आपल्याला असेच ठेवायचे आहे आपल्या चेहऱ्यावर लावलेले हे मिश्रण फॅनच्या हवेने किंवा उन्हामध्ये बसवून न वाळवता सावलीमध्ये बसूनच आपल्याला सुकवून घ्यायचे आहे आणि वीस मिनिटानंतर फक्त थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चेहरा धुत असताना कोणत्याही प्रकारची क्रीम फेशवॉश किंवा साबणचा वापर आपल्याला करायचा नाही सकाळी उठल्यानंतर मात्र तुम्ही जो काही फेशवॉश किंवा साबण यूज करता त्याचा वापर तुम्ही करू शकता असा हा बहुगुणी घरगुती उपाय रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे आणि चेहरा धुवूनच आपल्याला झोपायचे आहे हा उपाय आठवड्यातून साधारणपणे दोन ते तीन वेळेस आपण करू शकतो अशा प्रकारे दहा घरगुती उपाय करा आणि चेहऱ्यावरील वांग काळे डाग पिंपल्समुळे झालेले व्रण किंवा काळसर पडलेला चेहरा या समस्या या उपायाने नक्कीच दूर होतील माहिती आवडल्यास एक लाईक आवश्यक